रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महेंद्र थोरवे, किसन कथोरे, भरत शेठ गोगावले यांनी आज सभागृहात केली होती. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकारी व आमदार यांच्यासोबत जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले. रिलायन्स गॅस पाईपलाईन संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उपप्रश्न मांडताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोबदल्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची बाजू सभागृहात मांडली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी माननीय मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो की या विषयामध्ये मी व्यक्तिशः आंदोलन केलेलं आहे. तिथल्या शेतकऱ्यांना घेऊन चार चार पाच पाच वर्ष होऊन गेली आहेत, लाईन टाकलेली आहे, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य महेंद्र थोरवे यांनी केला की एकाला 80,000 रुपये भाव आणि पलीकडं कोणीतरी एजंटनी एखाद्याला ओळखीचा आहे, जवळचा आहे, तर त्याला 5 लाख रुपये पण भाव, अशा पद्धतीने तो दुजाभाव केलेला आहे. पण काही लोकांना शून्य पेमेंट, चार चार पाच पाच वर्ष होऊन गेली आणि त्यांना जमिनीचा रुपया सुद्धा, त्यांच्या जमिनीतून लाईन खोदून टाकली, शून्य रुपये पेमेंट, आत्मदहनाचे इशारे झाले, बेमुदत म्हणजे आमरण उपोषण झाली आहेत, ही सगळी शासनाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन तात्पुरती तडजोड करून मिटवली. पुन्हा कंपनीचा येरे माझ्या मागल्या. ज्यांना पेमेंट अजिबात दिलं गेलेलं नाही या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती दिवसामध्ये यांना पेमेंट देण्याच्यासाठी शासन त्यांना प्रतिबद्ध करेल, हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा. तर आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पातील एजंट व अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले, तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी अशी मागणी केली. हे लक्षवेधी लावली आहे याच्यामध्ये मंत्री महोदय, मला एक रिलायन्सला एवढे लाड राज्य सरकारने करण्याचं कारण नाही. ते त्यांचा धंदा करतायत, व्यापाऱ्याशी व्यापाऱ्यासारखं राहायला पाहिजे, पण बळीराजा मरता कामा नये ही भावना सर्वभौम या सभागृहाची असते आणि ती आपण बाळगाल. मला मान्य आहे तुम्हाला लेखी आलेलं उत्तर हे अधिकाऱ्यांकडून आलेलं असतं, पण साहेब रिलायन्स एकाला एला 80,000 रुपये, बीला 8 लाख रुपये, म्हणजे यांच्यामध्ये एजंट आहेत आणि याच्यात काही सरकारी अधिकारीही गुंतलेले आहेत, त्याच्यामुळे यांच्याकडून या शेतकऱ्याला आयुष्यभराची कमाई त्याची तेवढंच शेत आहे. आमच्या कोकणामध्ये क्षेत्र 10 गुंठे, 15 गुंठे, 3 गुंठे, 4 गुंठे असतं, त्याच्यातून पाईपलाईन 10 फूट गेल्यानंतर त्यांनी पूर्वरत करून दिली नाही. हे फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, व्हिडिओ आहेत, त्याच्यामुळे या सर्वांना समान आणि जास्तीत जास्त मोबदला मिळावा ही आमची भावना आहे आणि त्याच्याकरता बैठक घ्या. अनेक आंदोलनं झाली, अनेक उपोषणं झाली, पण रिलायन्सच्या पुढे कोण जात नाही. पण आपण आम्हाला या सभागृहात न्याय मिळेल आणि आपल्यासारखे मंत्री आहेत त्याच्यामुळे नक्की मिळेल ही आमची अपेक्षा आहे. यावर उत्तर देताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की रिलायन्स कंपनी छोटी की मोठी आहे याचे कर्तव्य शासनाला नाही, तर शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आमदार रिलायन्सचे अधिकारी, कोकण आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिली. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महेंद्र थोरवे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आणि त्याला अनुसरून माननीय भरत शेठ सन्माननीय सदस्य त्याप्रमाणे आपले दुसरे आपले रायगडचे सन्माननीय सदस्य महेश बादलीजी, माननीय प्रशांत ठाकूरजी, त्याचप्रमाणे डॉक्टर कथोरेजी, हे प्रशांत ठाकूर या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यांनी गोष्ट बरोबर आहे की शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी भूसंपादित केल्या जातात, अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकरणामध्ये शेतकरी उद्ध्वस्त होतोय आणि म्हणून त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारे सन्माननीय सदस्यांची मागणी आहे. खरं म्हणजे आतापर्यंत जरी रिलायन्स कंपनीनं 105 कोटी रुपयाचं वाटप केलं असं दिसतंय, परंतु बऱ्याच ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. काही मोबदला देण्यामध्ये मगाशी सांगितलं सन्माननीय सदस्यांनी, काही 80,000 रुपये, काही ना एकदम 5 लाख रुपये, या अशा सगळ्या प्रकल्पामध्ये जे दलाल लोक आहेत त्यांच्याकडून जे शेतकऱ्याची फसवणूक होते, अध्यक्ष महोदय, आणि ती त्यातून मग शेतकऱ्यांचं होणारं नुकसान
या बाबतीत सन्माननीय सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या तशी शासन सहमत आहे. म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय या सगळ्या, कारण आता रिलायन्स कंपनीचा विषय आहे की रिलायन्स कंपनी छोटी का मोठी, अध्यक्ष महोदय याचं कर्तव्य शासनाला नाही आहे. तिथं शेतकऱ्यांना मोबदला मिळायला पाहिजे भूमिका आहे. आणि अध्यक्ष महोदय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आता सेशन संपतंय की ताबडतोब आपल्या सन्माननीय आमदार महोदयांच्या समवेत रिलायन्सचे अधिकारी असतील, कोकण विभाग आयुक्त असतील, त्या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याचे ठाणा रायगडचे जिल्हाधिकारी असतील, अध्यक्ष महोदय सगळ्यांच्या समवेत ही बैठक घेऊन शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत आहे किंवा शेतकऱ्यांना जो योग्य मोबदला मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय, किंवा आवश्यक त्या ठिकाणी जर रिलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल अध्यक्ष महोदय, त्या संदर्भात सुद्धा कारवाई निश्चितपणे आपण करू आणि तशा प्रकारची खात्री मी आपल्या माध्यमातून सभागृहाला देऊ इच्छितो.